नमस्कार, मी वैभव, पोलीसनामामध्ये तुमचे स्वागत. पदव्युत्तर शिक्षणासाठी देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या NEET PG ह्या परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या अनिकेत बापूसाहेब जगताप याचे आपण स्वागत करूयात. अनिकेतने या परीक्षेत देशभरातून 72वा क्रमांक पटकवला आहे. MD आणि MS साठी देशभरातून जी परीक्षा घेण्यात आली होती NEET PG साठीची, त्यात अनिकेतने 72वा क्रमांक पटकवला. आपण अनिकेतशी बातचीत करूयात. अनिकेत, तुझे सर्वात आधी मी स्वागत करतो. थँक्यू. आणि तुला खूप खूप शुभेच्छा देतो पोलीस. धन्यवाद. मी तुला काही प्रश्न विचारतो आणि त्या माध्यमातून तू नंतर तुझ्यासारखे जे स्टुडंट्स आहेत ज्या एक्झामसाठी प्रिपरेशन करतात त्यांनासुद्धा मार्गदर्शन कर. तशी तुझी पार्श्वभूमी पाहिली तर शेतकरी कुटुंबातून आलेला आहेस. तर शेतकरी कुटुंबातून आला आहेस, इंदापूरवरून आला आहेस, तिथून तू मुंबईला गेलास, तिथे तुझं शिक्षण घेतोयस. तर शेतकरी कुटुंबापासून जो प्रवास चालू केलास, तिथून आत्तापर्यंतचा प्रवास तुझा कसा होता? आमचं तसं कुटुंब पाहिलं तर एकत्रित कुटुंब आहे. मी माझे जो पण प्रवास आहे, जे पण सक्सेस आहे, त्याचा एक खूप मोलाचा वाटा म्हणजे एकत्र कुटुंब जे होतं माझं, त्याला मी खूप जास्त श्रेय देतो. लहानपणीच म्हणजे माझ्या गावातील किंवा वस्तीवरील इंग्लिश मिडियमला जाणारा मी पहिला विद्यार्थी होतो, असा तो एक म्हणजे एक वेगळा निर्णय होता पालकांचा माझ्या. मग मी इंदापूरमध्येच प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूल ही जी शाळा आहे तिथे ज्युनियर KG ते 10वी असं शिक्षण घेतलं. 11वी 12वीसाठी मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये 11वी 12वीचं शिक्षण मी चाटी शिक्षण समूहातून घेतलं, खेड शिवापूरला जे त्यांचं रेसिडेन्शियल कॉलेज आहे तिथे. त्यावेळेस MBBSची जी NEET UG असते त्याच्यामध्ये मग मला 120वा क्रमांक भेटला महाराष्ट्रात. आणि त्याच्या थ्रू मला लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज अँड सायन हॉस्पिटल इथे मला MBBS करण्यासाठी प्रवेश भेटला. MBBS कोर्स पूर्ण 5.5 वर्ष मी करत आहे. आत्ता मी शेवटच्या टप्प्यात आहे माझ्या इंटर्नशिपच्या टप्प्यात. तर इंटर्नशिप माझी येत्या मार्च महिन्यात संपत आहे. तुझी आई गृहिणी? हो, आई गृहिणी. त्यांच्याबद्दल काय सांगशील? आई वडील, त्यांचा सपोर्ट? माझे वडील बँक मॅनेजर आहेत सध्या बिजवडी शाखेमध्ये तिथे. okay. आणि आई तर गृहिणीच आहे. तर त्या दोघांनीही म्हणजे शाळेमध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये म्हणा, ॲक्च्युली मला असा इंडिपेंडन्स दिला होता. त्यांचं काय असं बंधन नव्हतं की तू कोणती ब्रांच करावी तू, किंवा माझ्या आवडीला नेहमी त्यांनी इम्पॉर्टन्स दिला व त्यानुसार त्यांनी मला जिकडे मी जाईल त्या फील्डमध्ये त्यांनी सपोर्ट केलेला आहे. आणि माझ्या घरच्यांनीही, माझा भाऊ असेल किंवा काका काकू सगळेच, त्यांनी मला कोणताही असा हे की एक ब्रांच स्पेसिफाय न करता फ्री फ्लोमध्ये जशी तुझी आवड असेल ती आवड जोपासत तू तुझं प्रोफेशन निवड, ह्याकडे त्यांचा कल होता. आणि प्रत्येक टप्प्यात मला पूर्णपणे सपोर्ट करण्याचं काम त्यांनी केलं, इमोशनल असेल, इकॉनॉमिकल असेल किंवा सोशल असेल, सगळ्या प्रकारे त्यांनी मला खूप खूप मदत केली. व मी कुठेही असले तरी माझ्या सक्सेसचं जे श्रेय आहे ते सर्वप्रथम माझ्या आई वडिलांनाच देतो. जसं तू म्हणालास की तू गावातून आलास, आई वडिलांचा सपोर्ट, यामध्ये तू मुंबईत राहिलास, मुंबईतली लाईफस्टाईल बघितली, इंदापूरमधून आलास, काय सांगशील कशी लाईफस्टाईल होती आणि असं हे सगळी लाईफस्टाईल जगताना तू अभ्यास कसा केलास? आता पहिल्यांदा तर मला वाटलेलं की मुंबई म्हणजे आपल्यासाठी खूप फास्ट होईल, कारण तो खूप असा रॅपिड चेंज होता. पण एक मोठा फायदा मला असा झाला की मी मुंबईत गेल्यानंतर ना मला मी जिथे म्हणजे राहिलो हॉस्टेलला तिथे असं होतं की माझ्यासारखीच मुले होती जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली, काही गावाकडचं बॅकग्राऊंड, काही शहरातली, पण याने माझ्या लग्नेविना काय होईल 4-5 मुले अशी माझी जो ग्रुप होता ती गावाकडचीच होती. त्यामुळे मला ॲडजस्टमेंटला तेवढा त्रास झाला नाही, त्यामुळे ॲडजस्टमेंट करण्यात खूप वेळ गेला नाही माझा, मी लगेच त्याच्यामध्ये रुळून गेलो. आणि स्वाभाविकच प्रथम मुंबईमध्ये आल्यानंतर फर्स्ट इयर MBBS करत असताना आम्ही काय मुंबई एक्सप्लोअर करण्याच्या ह्याच्यात पडलो नाही. आम्ही आपलं कॉलेज, अभ्यास, मित्र थोडेफार आणि जवळच्या जवळ कुठे जाता येईल असं सेफ, कारण मुंबई म्हणजे मोठं शहर, कधीच गेलेलो नव्हतो. त्याच्यामुळे फर्स्ट इयरला तर आम्ही खूपच हे राहिलो. सेकंड इयरला मग जसं जसं कॉलेज इव्हेंट्स आले, नवीन मित्र आले, मुंबईचे लोकल फ्रेंड्स वाढत गेले, त्याच्यानंतर मग रुळण्यात काहीच असं डिफिकल्टी वाटली नाही. त्यांच्याबरोबर राहण्यात सगळीकडे एक्सप्लोरेशन झालं व तेच करत असताना असं काही नाही की आपण त्याला असा स्पेशल वेळ द्यावा लागला. आपण जर रोज कॉलेज रेग्युलर केलं आणि रोजचा
चार पाच तास आपला रेग्युलर स्टडी ठेवला कन्सिस्टंटली रोज, तर मग काहीच प्रॉब्लेम येत नाही. वीक डेज तुम्ही आरामात ऑफ घेऊ शकता. असं स्पेशल एफर्ट्स तुम्हाला इन MBBS घेण्याची जास्त गरज पडत नाही इफ यू आर कन्सिस्टंट, जर रोजचे रोज तुमचा अप टू डेट अभ्यास असेल तर. आणि हे एक्झाम तू फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर केलं, हे सगळ्यात म्हणजे तुझ्यासाठी पण खूप अभिमानाची बाब असेल. देशात 172वा जो सॉरी 72वा जो क्रमांक तुम्ही येवलास, तर तुला त्यावेळेला कसं वाटलं की आपण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 72वा क्रमांक पूर्ण देशभरातून, त्यात काय काय म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस मला कळालं की आमचा रिझल्ट आउट झालाय, त्यावेळेस मी एकटाच होतो बाहेर चहा प्यायला आलेलो आणि अचानक फोन आला रिझल्ट आउट झालाय. लिस्ट ओपन केली मी आणि त्यावेळेस माझ्याकडे माझा रोल नंबर नव्हता रिझल्ट चेक करण्यासाठी. मग मी रोल नंबर कुठे भेटेल, मग आम्हाला आमच्या एक्झाम कंडक्ट करतो त्या ह्याचा MBE नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनचा ईमेल आलेला, त्याच्यावर मला रोल नंबर सापडला. तर ती 600 पानाची लिस्ट मी तो सर्च केला केला, रिझल्ट मला दिसला की बाबा ह्या रोल नंबरला 929 मार्क्स आणि 72 आहे. पहिल्यांदा मी म्हणलं आधी बाहेर सांगण्याच्या आधी मी क्रॉस चेक करतोय 2-3 वेळा तरी. म्हणजे साहजिकच खूप आनंद होता मला, खूपच चांगला रिझल्ट आलेला होता. मी केला आणि सगळ्यात फोन मग मी माझ्या वडिलांना केला, त्यांना सांगितला, दिनेशला केला, त्यांना सांगितला, मित्रांना सांगितला. साहज स्वाभाविकच मला खूप जास्त आनंद झाला मला. म्हणजे खूपच म्हणजे हे इन विदिन 100 येणं आमच्या म्हणजे मेडिकल फील्डमध्ये खूपच चांगली गोष्ट असते. म्हणजे त्यात हे होतं आणि मी शब्दात व्यक्त करू शकत नाही असं येते, खूपच चांगला. जेव्हा तू पहिला फोन केलास घरच्यांच्या घरी खूपच म्हणजे त्यांनी खूप खूप अभिनंदन केलं माझ्या. साहजिकच कौतुकाचे थाप बोल काही असेल ते खूप खूप चांगल्या प्रतिक्रिया भेटल्या. आणि जसं की कोणत्याही बालकाला आनंद होणार असता, तसं माझ्या आई वडिलांना आणि कुटुंबाला सर्वात खूपच आनंद झाला. सगळ्यांनी मला विचारायला लागले काय पाहिजे गिफ्ट वगैरे, मी म्हणले काय म्हणजे ते जसं असतं तसं, पण खूपच जास्त आनंदाचा तो क्षण होता. परीक्षा अत्यंत कठीण असते, खूप जण या परीक्षेची खूप दिवसभर रात्रंदिवस तयारी करतात. तू कशी तयारी केलीस तुझं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करणं, ह्याच्यासाठी खूप जण धडपडतात, तू कसा प्रयत्न केला यासाठी? पहिलं तर ही एक्झाम 300 मार्क्सची असते. आम्हाला MBBS मध्ये 19 विषय असतात, तर ह्या 19 विषयांवरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात 300 आणि 3 आवर्स 3.5 आवर्समध्ये आम्हाला ही एक्झाम द्यायची असते. दरवर्षी अराउंड 5 जानेवारीमध्ये एक्झाम होते. तर फर्स्ट इयर टू फायनल इयर हे 5.5 वर्षात आपण जे विषय शिकतो त्याच विषयांवरती एक्झाम असते. पहिल्याच सगळ्यात होत आधी तर मला असं वाटतं की आपण जर UG MBBS म्हणजे अंडर ग्रॅज्युएट फर्स्ट इयरपासूनच जर आपले टेक्स्ट बुक रिडिंग किंवा जे विषयांचे कन्सेप्ट आहेत ते त्या त्या वेळेला क्लिअर करत गेलो तर तुम्हाला जास्त त्रास होत नाही शेवटच्या टप्प्यात इंटर्नशिपच्या टप्प्यात ह्या परीक्षेचा अभ्यास करताना. त्यामुळे माझ्या कॉलेजची माझ्या प्रोफेसर्सची सायन हॉस्पिटल टीचिंग हॉस्पिटल हे खूप म्हणजे महाराष्ट्रात टॉपचं समजणं जाणारं कॉलेज आहे. त्यांच्या टीचिंग फॅसिलिटीज प्रॅक्टिकल्सचं जे तिकडे फॅसिलिटीज आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप सुंदर आहे, त्याचा मला खूप जास्त फायदा झाला. दुसरी गोष्ट दिल्ली अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणून कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, तर आपल्या कॉलेजच्या पॅरल आपली टायमिंग ॲडजस्ट करून ते क्लासेस घेत असतात. जसं की युनिव्हर्सिटी एक्झाम जे असते ही थेरॉटिकल एक्झाम असते, पण हे एक्झाम आपली ऑब्जेक्टिव्ह अप्रोच असते. तर हे जे डॅम्स इन्स्टिट्यूट आहे त्याचा मी MBBS च्या 3र्या वर्षाला क्लास लावलेले. त्यांनी ह्या 3 वर्षाच्या कालावधीत आम्हाला ऑब्जेक्टिव्ह अप्रोच कसा करायचा एखाद्या कन्सेप्टकडे ह्या एक्झामकडे एखादा कन्सेप्ट घेऊन किंवा ॲन्सर कसे करायचे त्याविषयी गायडन्स केला. इंटर्नशिपमध्ये त्यांची टेस्ट सिरीजही लावलेली व दोघांचाही मला खूप मोलाचा वाटा भेटला की माझ्या अकॅडमिकला मला कसं स्ट्रॉंग करता येईल. व त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या कॉलेजमध्ये होणाऱ्या ज्या क्विझेस असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तुमचं नॉलेज आणखी ऑब्जेक्टिव्ह आणि ब्रशअप होऊन जातं. तुम्हाला ती एक इंटेन्सिटी म्हणा किंवा स्पॉन्टेनियसनेस येऊन जातो ॲन्सर करण्याचा. हे सगळं खूप पालक असतात ज्यांचे ज्यांना वाटतं की आपले बाल्य MBBS ला जावे किंवा मेडिकल फील्डमध्ये जावे इंजिनिअरिंग फील्डमध्ये जावे त्यासाठी एंट्रन्स एक्झाम असतात. काही मुद्दामूनच आपल्या बाल्यांना म्हणत असतात की या फील्डमध्ये जा किंवा त्यांना वाटत असतं की त्यांनी जावं. अशा वेळी काही सांगतील त्या बाल्यांना किंवा त्या मुलांना ज्यांना हे फील्ड निवडायचं आहे त्यांनी पुढं जावं? मेडिकल फील्ड तर असं आहे की तुम्हाला मेडिकल फील्ड सर्वात टाईम कन्झ्युमिंग फील्ड आहे. इथे जर तुमचा इंटरेस्ट असेल तरच तुम्ही विदाऊट फ्रस्ट्रेशन अँड
टिल दी एंड कंटिन्यू करू शकता आणि तरच तुमची प्रॅक्टिसही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे निभावू शकता. कारण तुमचं MBBS हे 5.5 वर्षांचं असतं. जर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटलं तर MBBS 5.5, तिथून तुम्हाला जर फर्स्ट अटेम्प्टला MD MSc जर सीट भेटली तर ते 3 इयर्सचं असतं. आणखी त्याच्यामध्ये बॉन्ड असतो 1 वर्षाचा, तर हे 4 वर्ष. त्याच्यानंतरही तुम्हाला जर सुपर स्पेशालिटी करायचे, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी यासारखे जे ॲडव्हान्स कोर्सेस असतात, DM म्हणतो आपण, ते आणखी 3 वर्षाचा कोर्स असतो पुढे. त्यामुळे ह्या कोर्समध्ये जर तुम्हाला ॲट द टॉप पॉईंट जायचं आहे, जर तुमची इच्छा असेल, इंटरेस्ट असेल, तरच ह्या कोर्समध्ये एंट्री घेतल्यानंतर ना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकता. कारण तुमची इच्छा नसेल आणि तुम्ही मेडिसिन घेत असाल तर ते तुम्हाला बर्डन वाटतं. कारण इंटरेस्ट असूनही आधीच सिलेबसचं वाचनेस आणि बर्डन किंवा हे खूप जास्त आहे. तर इफ यू आर डिसइंटरेस्टेड किंवा तुमची इच्छा नसताना तुम्हाला जर ते कॅरी करावं लागलं तर ते खूप इमोशनली, सोशली म्हणा, सगळे खूप डिस्टर्बिंग होईल. त्यामुळे जर तुमचा खरंच इंटरेस्ट आहे मेडिकल फील्डमध्ये तर नक्कीच एक्सप्लोर करण्यासाठी खूप चांगलं फील्ड आहे. पण इंटरेस्ट नसेल तर माझं असा स्पष्ट मत आहे की कुणी मेडिसिन घेण्यासाठी कोणालाही फोर्स करू नये. आता हिस्टडी करताना तुला बरंच झालं असेल असं की मित्रमंडळी चाललेत पिक्चरला, हो, किंवा कुठेतरी चाललेत फिरायला, ट्रॅव्हलिंगला चाललेत, तुला जाता आलं नसेल, ह्या सगळ्यामध्ये कसं मॅनेज केलं मित्रमंडळी? कारण नंतर म्हणतात की आज तू नव्हता, हो, आता तू कसा काय आलास असं. म्हणजे आज खरं तर कसं होतं की तिकडे सिटीमध्ये गेल्यानंतर ना तिथे एक फ्रेंड ग्रुप बनतो आणि एक शाळेचा म्हणा किंवा 11वी 12वीचा एक फ्रेंड सर्कल असतं. साहजिकच आता ते अंतर वाढलं की थोडंसं हे वाटतं, पण तरी एक आमचा खूपच छान असा उपक्रम होता की प्रत्येक दिवाळीला आल्यानंतर ना मी माझे शाळेतले मित्र आणि मी, आमचा एक जो 7-8 जणांचा ग्रुप आहे, ते नेहमी शाळेच्या कट्ट्यावर भेटणार. म्हणजे भेटणार म्हणजे तो एक वर्षातला एक असा दिवस असणार की मी बाकीचे 364 दिवस जेवढं हसलो नसेल तेवढं त्या एका दिवसात मात्र हसणार. म्हणजे तो एक आम्ही खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला. त्यामुळे त्यांच्याशी मला टचमध्ये राहण्यात खूप फायदा झाला. त्यांच्याबरोबर मला ट्रिप काही काढता आली नाही या 5 वर्षात, कारण आमचं कॉलेज ॲक्टिव्हिटीज खूप राहायच्या किंवा क्लासेस, पण मी तिकडच्या माझे मित्र जे होते मुंबईचे त्यांच्याबरोबर आम्ही खूप ॲडव्हेंचरस केलंच. मी सिक्कीम तिकडे जाऊन आलो, त्याच्यानंतर ना कोकण बेल्ट सगळा एक्सप्लोर केला. म्हणजे टाइम भेटतो आणि पोस्ट एक्झाम सेलिब्रेशन्स म्हणून पण आम्ही एक्सप्लोर केलं बाकीकडे. नेपाळला जाऊन आलो, म्हणजे तिकडच्या फ्रेंड्सबरोबर आम्ही बऱ्यापैकी एक्सप्लोरेशन केलं. कारण ते तिथे लगेच प्लॅन बनतो, वेळ असते, सगळे एकत्र असतात. शाळेकडे मात्र आम्ही वर्षातून 1-2 वेळा अशी भेट व्हायची. पण सगळ्यांनी मित्रांनी मला खूप चांगला सपोर्ट केला, ते माझ्या खूप टचमध्ये राहिले, त्यांचाही खूप इन्करेजिंग हे राहिलं. 11वी 12वीचे मित्रसुद्धा नेहमी कोणती एक्झाममध्ये मी पास झालो काही मला भेटल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये की सगळ्यांचे मेसेज येणार, कॉंग्रॅच्युलेशन्स येणार, त्याच्यामुळे त्यांचाही खूप फायदा झाला. मी स्वतःला लकी समजतो की मला त्यांच्याबरोबर टचमध्ये राहता आला आणि अजूनही आम्ही तेवढेच चांगले मित्र आहोत. असे तुझ्यासारखे खूप विद्यार्थी आहेत या परीक्षेची तयारी करणार, त्यांना काय मार्गदर्शन करतील? म्हणजे तू कसा अभ्यास केला? प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत तर वेगळी असते, पण कशा प्रकारे आपण अभ्यास करू शकतो काय सांगशील? जर नीट PGचं जर म्हणाल तुम्ही, आता तुम्ही MBBS मध्ये आहात आणि तुम्हाला MDMS साठी तयारी करायची आहे, साहजिकच सगळे लोक जवळजवळ तयारी करतात त्याची. ह्याच्यामध्ये पहिलं एक इम्पॉर्टंट पॉईंट असा की तुम्ही ज्यावेळेस UG MBBS करता फर्स्ट इयर सेकंड इयर, तिथे जे तुम्हाला विषय शिकवले जातात, बेसिक सायन्सेस जे विषय असतात बेसिक, त्यांचं टेक्स्ट बुक रिडिंग खूप जास्त महत्त्वाचं आहे. युनिव्हर्सिटी एक्झाम्सलाही तेवढाच इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. भलेही त्यांचे मार्क्स तुमच्या PG एंट्रन्ससाठी कन्सिडर केले जात नाही, पण त्यांच्यामध्येही चांगला परफॉर्मन्स का गरजेचा आहे, कारण तिथेच तुमचे बेसिक कन्सेप्ट सगळे क्लिअर होणार आहेत. कारण तुम्ही ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह अप्रोचला जाता त्यावेळेस तुम्ही कन्सेप्ट एक्सप्लोअर करू शकत नाही, तिथे तुम्हाला जस्ट रिव्हिजन आणि ऑन दॅट फाउंडेशन ऑफ बेसिक कन्सेप्ट तुम्हाला ते बिल्डअप करायचं असतं. त्यामुळे पहिला तर असा ॲडवाईस आहे की हे सगळे बेसिक टेक्स्ट बुक रिडिंग ठेवा, लगेच ऑब्जेक्टिव्हकडे जाऊ नका. ज्यावेळेस तुम्ही हे कोचिंग इन्स्टिट्यूट्स वगैरे लावता, तुमची स्ट्रॅटेजी काही असेल, इन्स्टिट्यूट काही असेल, फक्त जे तुम्ही फॉलो करताय ते एक सिंगल फॉलो करा. बरेच एकाच विषयाचे 4-5 पुस्तकं असं नका करू. ट्रस्ट वन गाईड, ट्रस्ट वन बुक अँड कंटिन्यू विथ दॅट. तुम्हाला रिव्हिजन खूप महत्त्वाचे हे एक्झाम देण्यासाठी, कारण मेडिसिन हे फॅक्च्युअल सायन्स आहे बऱ्यापैकी तरी पण, त्यामुळे मेमरी आणि तुमचं रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. नाही म्हणलं तरी इंटर्नशिपमध्येच तुमची 3 टाइम्स रिव्हिजन मिनिमम गरजेचे आहे, जे की मी करू शकलो ॲट दी एंड. त्यामुळे 3 टाइम्स रिव्हिजन करणं, ट्रस्ट दी गाईड, क्लिअर युअर बेसिक कन्सेप्ट ॲट दॅट टाइम ओनली,
असं जर तुम्ही करत गेला तर तुम्ही एक्झाम मध्ये नक्कीच चांगलं परफॉर्म करू शकता. मी तुझ्याशी मग अशी बातचीत करताना काल मला की तू कविता वगैरे करतोस, तर अभ्यास करता करता अशा इतर ऍक्टिव्हिटीज असतात, त्या तू कशा जपल्या, स्वतःचे छंद कसे जपले अभ्यासाचा ताण न घेता? हा, ऍक्च्युली हेच आहे, अभ्यासाचा ज्यावेळेस ताण येतो त्यावेळेस तो ताण रिलीव्ह करायला माझे छंद मला खूप मदत करतात. त्यामुळे माझं एक असं होतं की ज्यावेळेस मला खूप असं वाटेल की बाबा आता मी चाललेलो आहे खूप लेम झालेलं आहे किंवा एकदम एक संघ झालेलं आहे, मोनोटोनस झालेलं आहे अभ्यास अभ्यास अभ्यास. त्यावेळी मुंबईचं माहिती आपल्याला एकच ठिकाण असतं मरीन ड्राईव्ह, तिथे जायचं आहे डायरी काढायची काहीतरी लिहायचं आहे. त्यामुळे मला थॉट्स म्हणा किंवा जे प्रूवर्स असतात थिंकरचे किंवा माझे स्वतःच्या कविता, हे मी माझी मराठी वोकॅब्युलरी तेवढी वाढवू शकले नाही कारण ती पुस्तके वाचायला टाईम भेटला नाही, पण कविता करणं मला खूप आवडतं. त्याचबरोबर अदर ऍक्टिव्हिटीज ज्या असतात कॉलेजच्या त्याच्यातही मला पार्टिसिपेट करायला खूप आवडायचं. म्हणजे माझा एवढा इंटरेस्ट नसायचा, पण माझे घरचे जे आहेत दिनेश म्हणा किंवा माझे वडील, त्यांनीच मला सांगितलं की व्यावहारिक ह्याच्यासुद्धा तू पार्टिसिपेट केलं पाहिजेस कारण ऑलराऊंड पर्सनॅलिटीसाठी ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून मग मी अकाउंट सेक्रेटरी झालो 2016 आमच्या कॉलेजचा. आम्ही खूप मोठी कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये 3500 जवळजवळ डेलिगेट्स होते ऑल ओव्हर कंट्री. त्याच्यामध्ये टॉपला जे मेडिकल एक्सपर्ट्स असतात त्यांचे स्पीचेस वगैरे झाले, बऱ्याच इव्हेंट झाल्या, त्याची मला खूप मदत झाली. कल्चरल फेस्टमध्येही मला खूप इंटरेस्ट होता. त्याच्यामध्ये मी सेकंड इयर MBBSमध्ये आमच्या कॉलेजचे जे नाटक असतं आविर्भाव म्हणून, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं. नेक्स्ट इयर मी ते ऑर्गनाईज करायला होतो. त्यामुळे बऱ्याच एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टींमुळे मला अभ्यासाचा ताण बाजूला ठेवण्यात मदत झाली. आणि छंदाला तुम्ही टाईम देणं खूप गरजेचं आहे. छंद तुम्हाला न टाईम देता जोपासता येणार नाही, त्याच्यावर वर्क केलंच पाहिजे. बिकॉज जेव्हाही तुम्ही तणावात येणार किंवा फ्रस्ट्रेशनमध्ये येणार, तो तुम्हाला बाहेर काढायला सगळ्यात तुमचा पहिला साथीदार असेल असं मला वाटतं. ओके, तू आता एक्झाम क्लिअर केलीस, त्या एक्झाम नंतरचा पुढचा टप्पा काय? हो, नीट पी जी नंतर आता आम्हाला मेनली दोन ब्रांचेस असतात. एक जे टीचिंग हॉस्पिटल्स आहेत ऑल ओव्हर इंडिया, सेंट्रल इन्स्टिट्यूट सोडून ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये आम्हाला ॲडमिशन भेटतं MD आणि MS करण्यासाठी. साहजिकच जे सिटीमधले कॉलेजेस आहेत दिल्ली मुंबई, इकडे जास्त प्रेफरन्स असतो, त्यांचा कट ऑफ हाय असतो. तिकडे तुम्हाला जी ब्रांच आणि जे कॉलेज पाहिजे त्याच्यानुसार तुमचं फॉर्म फिलिंग होतं, जी की सगळी ऑनलाईन सिस्टम आहे त्याच्यानुसार तुम्हाला ब्रांच आणि कॉलेज अलॉट होतं, आणि मग तुमचा मे जूनमध्ये कोर्स सुरू होतो. असं ऑल इन ओव्हर इंडिया तुम्ही कुठे ॲडमिशन घेऊ शकता. ओके, मग हे जे आता पुढे तू ॲडमिशन्स घेशील, त्याच्यानंतर पुढे तू ऑन प्रॅक्टिकल जाणार? हो, आता माझा जर इंटरेस्ट पाहिला तर मला जनरल मेडिसिन म्हणजे जे MD मेडिसिन असतं त्या ब्रांचमध्ये माझा इंटरेस्ट आहे. तर एन्टायरली हे 3 इयर्स जे आहे ते आम्ही पेशंट टचमध्येच असतो. आम्ही ॲक्च्युली त्या हॉस्पिटलला कंटिन्युअस पेशंट पाहत असतो. ते पेशंट पाहत असताना आमच्या वेगवेगळ्या ह्याला पोस्टिंग होत असते, वॉर्ड पोस्टिंग, ICU पोस्टिंग, एमर्जन्सी पोस्टिंग. मग ह्या सगळीकडे जे पेशंट्स असतात ते आम्हाला पाहायची संधी मिळते. आम्हाला गाईड करायला आमचे सिनियर्स, लेक्चरर्स, एच्युडिट सर्व असतात, त्यांच्या अंडर आम्ही शिकतच असतो. विथ द लर्निंग वी प्रॅक्टिस, असा हा फेज असतो 3 इयर्सचा. आणि ट्रिमेंडस प्रॅक्टिस भेटते सिटीजमध्ये, सर्व फॅसिलिटीज असतात. आणि त्याचबरोबर जे नवीन गाईडलाईन्स येतात, जे आमचे टेक्स्ट बुक्स असतात, त्याचंही रिडिंग ठेवावं लागतं. ॲट दी एंड ऑफ 3 इयर्स एक्झाम कंडक्ट केली जाते आमची प्रॅक्टिकल अँड थेअरी, आणि त्याच्यानंतर आम्हाला डिग्रीज अवॉर्ड केल्या जातात. आणि रिसर्च हा एक कंपल्सरी पार्ट आहे ह्या 3 वर्षाच्या कोर्सचा. तुम्हाला एखादा टॉपिक घेऊन त्याच्यावरती रिसर्च पब्लिश करावाच लागतो, तरच तुम्हाला डिग्री भेटते. सो तो एक खूप चांगला बूस्ट आहे. आत्ता तू म्हणलास की सिटीमध्ये खूप सगळ्या फॅसिलिटी असतात. आता तू इंदापूरचा मूळचा, तिथे ग्रामीण भागात अशा खूप फॅसिलिटी नाही आहेत. तर असे खूप डॉक्टर आहेत जे ग्रामीण भागातून येतात, शहरात शिकतात. काहींचंही मस्त की शहरातच राहायचं, तिथेच सगळं काही करायचं, व्यवसाय पुढे चालायचं. काही जण आपल्या मातृत्वाच्या शाळेमध्ये परत लोकात तिथे जाऊन कामाला लागतात, तिथल्या लोकांसाठी काम करतात. तुझी काय इच्छा आहे, तू काय करू इच्छित? सध्या आत्ताच्या पॉईंटला जरी विचार केला मी, तर मला MD मेडिसिन करून शक्यतो तरी इंदापूरकडे जाऊन प्रॅक्टिस करण्याची इच्छा आहे. म्हणजे तिकडेच शक्यतो तरी, कारण मला म्हणजे माझं पर्सनल मत घेतलं तर मला सिटी लाईफ एवढी रुचत नाही. ते जी फास्ट असतं किंवा फास्ट म्हणण्यापेक्षा आपल्या माणसांमध्ये राहण्याची जी भावना असते ती मला खूप जास्त आहे.
त्याचा माझ्या एकत्रित कुटुंबाचा प्रभाव मला माझ्यावरती किंवा तसं, त्यामुळे मला इंदापूरमध्येच प्रॅक्टिस करायला खूप आवडेल. पण नंतर चेंजही होऊ शकतं जर मला सुपर स्पेशालिटी वगैरे करायची इच्छा झाली त्यावेळेस, तर त्यावेळेस. पण आत्ता सध्याच्या म्हटलं तर एम डी मेडिसिन करून इंदापूरमध्ये प्रॅक्टिस करण्याची माझी खूप इच्छा आहे. तू कविता करतोस, हो, एखादी कविता ऐको जी तुझी तुझ्या मातीशी ना जोडलेली असेल अशी काही तुझी कविता आहे. कविता म्हणजे मी ऍक्च्युली कॉलेज मॅगझिनसाठी आणि मलाही आवड आहे म्हणून करायचो. तर माझ्याकडे आत्ता एक आहे कविता जी की माय बाप म्हणून कविता मी केलेली एकदा. तर हे जे आपले पाल्ले जेव्हा ग्रामीण भागातून मुंबईला जातात त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांना वाटणारा अभिमान, कुटुंबाला वाटणारा अभिमान, व ते तशा आरशात आपल्या पाल्ल्याला बघत असतात. पाल्ले आपल्या आई वडिलांना कोणत्या आरशात पाहतं किंवा त्यांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करण्यात यश येतं त्याला, त्या परसेप्शनवरती मी एक प्रयत्न केला आहे कविता रचण्याचा. तर कवितेचं नाव होतं मायबाप. तर मी एक दोन कडवी बोलून दाखवतो कवितेची. एक गाऊंड भाषेमध्ये अशी मी रचली कविता होती. माय म्हणते माझा पोरगा मुंबईला आहे, बापाच्या छातीवरचा जणू भारी टाय आहे. बाळाच्या टाळूपासून त्याची बॅग भरण्यात आईचे रे हात झिजले, त्या टाळूच्या तेलासाठी आणि बॅगेतल्या कापडासाठी बापाचे रे पाय झिजले. शेवटी काही मुलं व्यसनादी नाही होतात शहरात जाऊन, त्यामुळे त्यावेळेस मी एक्स्ट्रीमिस्ट अशी कविता केलती. पण माझा एक संदेश आहे की सगळ्याच मुलांना की आपल्या आई वडिलांविषयी आदर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शेवटच्या कडव्यात मी असं म्हणलेलं सगळ्यांना एक संदेशाच्या स्वरूपात आणि मलाही एक जागरूक राहण्यासाठी मदत करणारी कविता की चंदेरी झालं सारं आयुष्य तरी काय किंमत रे त्याला, घेऊन तुझ्या डिग्र्या इकडे माय बाप लावले तू भिकेला. तर मा भिकेला इन द सेन्स आई वडिलांची मान खाली जाईल असं कोणी वागू नये अशी माझी इच्छा आहे. आणि तेच तू करून दाखवलंस, प्रयत्न केलंस की तुझ्या आई वडिलांची मान अभिमानाने उंचावली. धन्यवाद, तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा अनिकेत. आज आपल्यासोबत होता अनिकेत पोलीस नामाच्या मंचावर. त्याला आपण शुभेच्छा देऊयात, पोलीस नामाकडून त्याला शुभेच्छा. आणि तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.